माझा चौदा वर्षांचा भादशा घरातील काही सामान आणायचा तो त्यात रोज वीस रुपयांची तुरटी पण घेऊन यायचा पण लाजेने मी त्याला या कृत्याचे कारणही विचारले नाही आणि तुरटी घेऊन मी किचन रूममध्ये ठेवून द्यायचे महिनाभरानंतर स्वयंपाकघरात तुरटीचा ढीग लागला होता शेवटी एके दिवशी मी माझ्या भाच्याला याचे कारण विचारले तेव्हा त्याने जे सांगितले ते ऐकून माझे भानच हरपले त्या रात्री माझा चौदा वर्षांचा भातचा वेदनांमुळे माझी प्रकृती खराब झाली होती माझी अवस्था अशी झाली होती की मला घरचे कोणतेही काम करता येत नव्हते घर पूर्ण विखुरलेले होते स्वयंपाकघरात एका बाजूला भांड्यांचा ढीग होता तर दुसऱ्या बाजूला कपड्यांचा ढीग होता या सगळ्या गोष्टी मी थोड्या विलंबाने केल्या तरी मुद्दा नव्हता पण मुद्दा खाण्याचा होता मी कितीही आजारी असले तरी स्वयंपाक करणे ही एक गोष्ट मला वेळेवर करावी लागत होती मी माझ्या पतीसोबत या घरात राहत असे माझं लग्न होऊन बराच काळ लोटला होता पण मला मुलंबाळं नव्हते माझ्या पतीचे रिपोर्ट्स बरोबर नसल्यामुळे तेही गप्प राहिले नाहीतर आत्तापर्यंत त्यांनीही मला सोडून दुसरं लग्न केलं असतं समस्या माझ्यात नसून आपल्या मुलामध्ये आहे हे माझ्या सासूबाई मान्य करायला तयार नव्हत्या फारशी अडचण नव्हती थोड्याशा औषधाने ते बरे होऊ शकले असते पण माझ्या नवऱ्याचा मी एकदम ठीक आहे डॉक्टर खोटे बोलतात असा एकच आग्रह होता मी पण गप्प बसायचे आयुष्य असेच चालले होते माझे पती सकाळी कामावर जायचे आणि संध्याकाळी उशिरा परत यायचे मी दिवसभर घरी एकटीच असायची घरातील सामान मी स्वतः आणायचे माझा नवरा असे कोणतेही काम करत नसे खरे तर ते माझ्याशी बोलतही नव्हते त्यांच्या मनात काय चालले होते त्यांना काय हवे होते ते मला आजपर्यंत समजले नाही ते एकदम गप्प राहायचे त्यांना त्यांची मनातली गुपिते कोणाला सांगायची नव्हती कदाचित मलाही नाही पण मला एवढं समजलं की ते मुलं बाळ नाही म्हणून चिंतित आहेत पण त्यांनी ते कधी व्यक्त केले नाही कदाचित मनातून त्यांना स्वतःला अपराधीसारखं वाटत असावे पण काही दिवसांपासून माझी ही प्रकृती ढासळू लागली होती नाभीच्या खाली विचित्र वेदना होत होत्या दोन तीन महिन्यांपासून ही वेदना हलकी होती पण आता ती वाढतच आहे मला सकाळी एवढा त्रास व्हायचा नाही पण संध्याकाळ होताच वेदना वाढायच्या आणि मग मला अंथरुणातून उठणे देखील कठीण व्हायचे मी माझ्या पतीला माझ्या तब्येतीबद्दल दोन तीन वेळा सांगितले पण त्यांनी लक्ष दिले नाही मी सुद्धा शांतपणे वेदना सहन करत राहिले वेदनांच्या गोळ्या घेतल्या तर थोडा आराम मिळायचा पण नंतर पुन्हा त्याच वेदना सुरू व्हायच्या माझी सर्वात मोठी समस्या ही होती की मला मूलबाळ नव्हते मी आजारी पडले तर माझी काळजी घेणारे कोणी नव्हते माझा नवरा आजारी पडला की मी त्याची काळजी घ्यायचे पण माझं डोकं दुखलं तरी मला पाणी द्यायला कोणी नव्हतं एके दिवशी अचानक माझी मोठी बहीण दुसऱ्या शहरातून आली ती एका नातेवाईकाच्या लग्नाला आली होती आणि परत येताना ती माझ्या घरी आली आणि मला पाहून अस्वस्थ झाली संध्याकाळची वेळ होती आणि माझा नेहमीचा त्रास खूप वाढला होता दारावरची बेल वाजली पण उठून दार उघडायची हिंमत होत नव्हती पण माझा नवरा संध्याकाळी यायचा त्यामुळे मला उठावं लागलं पण माझ्या बहिणीला समोर पाहून मला आनंदही झाला आणि आश्चर्यही वाटलं दिदी किती वेळेपासून बेल वाजवत होती माहीत नाही ती येताच म्हणू लागली तो एवढ्या उशिरा दरवाजा का उघडलास मी तिला थंड शरबत दिले आणि माझी संपूर्ण रामकथा सांगितली जेव्हा दिदींनी माझी संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा ती विचारत पडली मग मला घाई आहे असे सांगितले माझ्याकडे ट्रेनचे तिकीटे आहेत आणि मला आता कोणत्याही किमतीला निघावे लागेल जर माझ्या घरी माझा नवरा आणि माझी मुले नसती तर मी नक्कीच तुझ्यासोबत राहिले असते आणि तुला डॉक्टरांकडे नेले असते पण मी असहाय्य आहे मी थांबू शकत नाही दिदीने असे सांगितले आणि मग तिला एक कल्पना सुचली तिच्यासोबत तिचा चौदा वर्षांचा मुलगा दीपक पण होता दिदी मला म्हणाली की मी दीपकला तुझ्यासोबत सोडत आहे तु तू त्याच्यासोबत रिक्षाने डॉक्टरांकडे जा तो तुझी काळजी घेईल आणि तुझे, तुझे कामही करेल सध्या जून जुलैच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे शाळेचा मुद्दा नाही त्याचे कपडे मी नंतर पाठवते सध्या त्याने फक्त दोन जोडे कपडे सोबत आणले आहेत माझ्या बहिणीला माझी खूप काळजी वाटत होती म्हणूनच तिने तिच्या मुलाला माझ्याकडे सोडले मागच्या वेळी मी माझ्या भाच्याला पाहिलं होतं तेव्हा तो दहा वर्षांचा होता आणि आज तो थोडा मोठा झाला आहे तो त्याच्या वयापेक्षा उंच दिसत होता एवढेच नाही तर तो खूप समजदारही झाला होता पण तो आमच्यात फारसा मिसळला नाही कारण बहीण दुसऱ्या शहरात होती आणि मी इथे दूर होते आम्ही सगळे आपापल्या समस्यांमध्ये व्यस्त होतो मला येण्या जाण्यासाठी वेळ मिळत नव्हता मग आता दीपक माझ्या घरी राहू लागला आणि माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून तो मला डॉक्टरांकडे घेऊन गेला मी स्वतः जाऊ शकले असते पण मला एकटीला जायची भीती वाटत होती माझं घर वस्तीपासून थोडं लांब होतं त्यामुळे ये जा करायला खूप वेळ लागायचा मी दुपारी दीपक सोबत रिक्षात बसून निघाले पस्तीस मिनिटे प्रवास करून हॉस्पिटलमध्ये आले खूप वेळेनंतर माझा नंबर लागला म्हणून मी दीपकला घेऊन आठ डॉक्टरांकडे गेले डॉक्टर मॅडमांनी दीपकला बाजूला बसायला सांगितले तो शांतपणे बाजूला बसला डॉक्टरांनी माझा अल्ट्रासाऊंड केला आणि एक विचित्र आजार सांगितला डॉक्टरांनी सांगितले की हा असा आजार आहे जो वाढत्या वयाबरोबर स्त्रीला होतो शंभरपैकी दहा महिलांना हा आजार आहे या आजारात दोन प्रकारच्या समस्या असतात प्रथम यामध्ये मुलं होणे खूप कठीण आहे दुसरे म्हणजे खूप वेदना होतात या आजाराला अँड्रोमेट्रिओसिस म्हणतात जर एखाद्या महिलेला आधीच मूल असेल तर तिचे गर्भाशय काढून या समस्येपासून मुक्ती मिळते पण मूल होत नसेल तर त्या स्त्रीसाठी मोठी समस्या बनते एकतर ती स्त्री गोळ्या वापरते पण या गोळ्यांमुळे मूल होण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत जाते आणि स्त्री पूर्णपणे वाज होते अशा स्त्रीसाठी ऑपरेशन हा शेवटचा उपाय आहे परंतु त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात यामध्ये आम्ही ऑपरेशनद्वारे गर्भाशय स्वच्छ करतो आणि स्त्री या समस्येपासून मुक्त होते तुम्हाला मुलं नाहीत म्हणूनच मी तुम्हाला गोळ्यांचा सल्ला देणार नाही या ऑपरेशनसाठी तुम्हाला एक लाख रुपये जमा करावे लागतील ऑपरेशन नंतर तुमचे प्राण या त्रासातून वाचतील आणि देवाची इच्छा असेल तर तुम्हाला मुलंही होईल एक लाख रुपये ऐकूनच मी सुन्न झाले या महागाईच्या जगात पोट भरणेच कठीण झाले होते तर मग मी एक लाख रुपयांची व्यवस्था कशी करणार मी काही न बोलता शांतपणे उठले आणि तिथून निघाले संपूर्ण प्रवासात तणावामुळे माझी प्रकृती बिघडली संध्याकाळी घरी पोहोचले तेव्हा वेदनाही खूप वाढल्या होत्या माझी अवस्था पाहून दीपकने मला विश्रांती घेण्यास सांगितले दीपकने मला वेदनांच्या गोळ्या दिल्या आणि पाणी दिले मी झोपले पण माझ्या मनात फक्त एवढंच होतं की मला जेवण बनवायचं होतं आणि घरातील बरीच कामे होती वेदनेनेही मला आराम मिळत नव्हता संध्याकाळचा चहाही तयार करायचा होता मी असा विचार करतच होते की दीपक चहाचा कप घेऊन माझ्या खोलीत आला त्याने चहा माझ्यासमोर ठेवला आणि शांतपणे परत गेला चहा पिल्यावर माझ्या वेदना कमी झाल्या पोटात दुखत असेल तर काहीतरी गरम प्यायला हवं असंही मी आधी ऐकलं होतं मग मला आठवलं की किचनमध्ये उष्टी भांडी पडून आहेत मी उठून किचनमध्ये भांडी धुवायला गेले तर दीपकने ती भांडी धुतलेली होती मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितले तर तो म्हणाला की मला सवय आहे मी आईलाही कामात मदत करायचो तुम्हाला स्वयंपाक करण्याची गरज नाही मला पैसे द्या मी बाजारातून जेवण आणतो दीपकच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटले की इतका लहान मुलगा किती हुशार आहे जसा की वीस बावीस वर्षांचा असेल काही मुले वेळेपूर्वी समजूतदार होतात दीपकही त्यातलाच एक होता मी म्हणाले नाही माझ्या नवऱ्याला बाजारातले जेवण आवडत नाही मला ते घरी कसेही बनवावेच लागेल तू फक्त मला सामान आणून दे मी त्याला पैसे दिले आणि तो सामान आणायला गेला काही वेळाने तो परत आला तेव्हा मी सामान तपासले सर्व काही बरोबर होते पण सामानासोबत एक विचित्र गोष्ट होती मी आश्चर्याने पाहिलं की त्याने तुरटी आणली होती मी विचार करू लागले की त्याने हे का आणले आहे पण मी त्याला काही विचारले नाही मला वाटले की त्याने ते चुकून आणले असावे पण हे आता रोजच झालं होतं मी त्याच्याकडून काहीही मागवलं तर तो किमान वीस रुपयांची तरी तुरटी नक्की आणायचा ती तुरटी मी स्वयंपाकघरामध्ये ठेवत असे माझ्याकडे तुरटीचा ढीग लागला होता दीपक हा निरागस मुलगा होता आणि माझ्यातही तुटी सामानासोबत का आणतो हे त्याला विचारण्याची हिंमत नव्हती असं एकदा झालं असतं तर चुकून घडलं असं मला वाटलं असतं पण हे सगळं रोजच घडत होतं खरे तर दीपकच्या येण्याने माझ्या पतीलाही दिलासा मिळाला होता त्यांनाही काही सामान मागवायचे असेल तर ते दीपकलाच पाठवायचे नाहीतर पूर्वी ते ऑफिसमधून थकून यायचे आणि काही काम आलं की त्यांना स्वतः दुकानात जावं लागायचं जे त्यांच्यासाठी खूप अवघड काम होतं निपुत्रिक लोकांच्या सांध्यातील वेदना ते कोणत्या प्रकारचे जीवन जगतात हे जगातील क्वचितच कोणाला समजू शकते माझ्या नवऱ्यामध्ये थोडी कमतरता होती पण आता माझ्यातही विविध आजार निर्माण झाले होते आणि माझ्याकडे ऑपरेशनसाठी पैसे नव्हते आणि मला गोळ्याही घ्यायच्या नव्हत्या जिथे दीपकने आम्हा दोघांसाठी सगळी कामे सोपी केली होती तिथे माझ्यासाठी खूप मोठा मुद्दाही उपस्थित झाला होता आणि तो मुद्दा होता तुरटीचा मुद्दा मी ऐकले होते की तुरटीचा उपयोग स्त्रियांच्या अनेक रोगांवर होतो म्हणूनच मी माझ्या भाच्याला तुटी का आणतो हे विचारू शकले नाही मी आणि डॉक्टर जे बोललो होतो ते त्याने ऐकले होते का हा विचार करून मी थकले होते मी त्याला ही गोष्ट आणू नको म्हणून मनाई करण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच बोलता आले नाही एके दिवशी मी हिंमत एकवटून दीपकला तुटीबद्दल प्रश्न विचारला आणि त्याने मला अशी गोष्ट सांगितली की आश्चर मी आश्चर्यचकित झाले मी माझ्या खोलीत परत आले आणि दीपकच्या बोलण्याचा विचार करत राहिले याचाच अर्थ तो रात्री आम्हा दोघं नवरा बायकोंचे संभाषण ऐकत असेल एक विचित्र पेच माझ्यावर मात करत होता दीपकचे ते बोलणे ऐकून मला खूप लाज वाटली जमीन फाटावी आणि मी त्यात गडून जावे अशी माझी स्थिती झाली होती त्याला माझं ते गुपित कळलं होतं जे मी सगळ्यांपासून लपवत असे त्याने माझे आणि माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकले होते आणि म्हणूनच तो माझ्यासाठी रोज तुटी आणत असे पण मी ती वापरावी असे सांगण्याचे तो धाडस करू शकला नाही मी खोलीचे दार बंद केले आणि ढसाढसा रडू लागले एकीकडे मुलबाळ होत नाही ही समस्या होती आणि दुसरीकडे हा मुद्दा इतका लाजिरवाणा होता की माझ्या भाच्याला माझ्याशी असे बोलताना लाज वाटू लागली होती काही वेळाने दीपकने दार ठोठावले मी दार उघडले तर त्याने मला सांगितले की तो सकाळी परत जात आहे आता तो इथे राहू शकत नाही का मी काहीच बोलले नाही मला इतकी लाज वाटली की मी त्याला थांबायलाही सांगू शकले नाही दीपक सकाळी परत गेला जिथे त्याच्या असण्यामुळे मला खूप आराम मिळत होता तिथे अनेक समस्याही जन्म घेत होत्या मी स्वयंपाक घरात जाऊन पेटीतून तुरटीचा ढीक बाहेर काढला दीपकचे शब्द आठवायला लागल्यावर मला विचित्र वाटले हे सगळं कचऱ्यात फेकून द्यावंसं वाटलं पण मग वाटलं की तो हे सगळं माझ्या भल्यासाठी सांगत होता ज्यात तो काहीही चुकीचं बोलला नाही मी एक तुरटी उचलून आंघोळीच्या पाण्यात टाकली काही वेळाने ती विरगळली मग मी आंघोळ केली मी बरेच दिवस तुटीच्या पाण्याने आंघोळ केली आणि माझा आजार निघून गेला माझी एकच समस्या होती की माझी खूप दुर्गंधी यायची मी एकटीच राहत होते त्यामुळे हा वास फारसा कुणालाही जाणवला नाही पण माझा नवरा माझ्यासोबत राहत होता मी स्वतःला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पण तो एक आजार होता तुटीच्या पाण्याने रोज आंघोळ केल्यानंतर माझा आजार हळूहळू मरत गेला आणि माझे आयुष्य सोपे झाले कारण रोज रात्री मी माझ्या नवऱ्याचे टोमने ऐकायचे ते माझी खूप दुर्गंधी येत असल्याचे सांगायचे एके रात्री माझे पती मला अशीच गोष्ट सांगत होते जे दीपकने ऐकले होते आणि त्यानंतर तो रोज तुरटी आणायचा जेणेकरून मी त्यात आंघोळ करू शकेन आणि या आजारापासून मुक्त होऊ शकेन दीपकने सांगितले की त्याच्या मित्रालाही हाच आजार होता आणि रोज आंघोळ करूनही त्याची दुर्गंधी दूर झाली नाही आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले त्याला मित्रांसोबत बसता येत नव्हते आम्ही सगळे त्याच्यापासून लांब राहायचो त्याच्या दुर्गंधीमुळे काही तज्ज्ञांनी माझ्या मित्राला तुटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला दिला माझा मित्र तुटीच्या पाण्याने आंघोळ करू लागताच त्याचा आजार निघून गेला दीपकच्या या गोष्टी ऐकून मला खूप लाज वाटली मला खरोखर रडायचे होते आणि मी बराच वेळ रडले पण जेव्हा मी त्याच्या तुटीने आंघोळ करू लागले तेव्हा माझे आयुष्य सोपे झाले दुर्गंधीबद्दल माझ्या पतीची तक्रार संपल्याचे मला जाणवले मला आश्चर्य वाटले की त्याला माझी समस्या कशी समजली आणि त्याने मला मदत केली अन्यथा मला असे वाटले की त्याला माझ्या स्त्रियांच्या आजाराबद्दल माहीत झाले असावे आणि म्हणूनच तो तुलटी आणतो या पेचामुळे मी त्याला प्रश्नही विचारू शकले नाही पण दीपक गेल्यानंतर आयुष्यात मुलं असणं किती महत्त्वाचं आहे आणि मुलांशिवाय जगणं किती कठीण होतं हे मला जाणवलं मी माझ्या उपचारासाठी माझ्या सोन्याच्या बांगड्या विकल्या आणि ऑपरेशन करून त्रास कमी केला मग एक दिवस माझ्या बहिणीने मला फोन केला आणि ती म्हणाली की तिने वैद्यकडून औषध घेतले आहे जे मला रोज रात्री दुधात मिसळून माझ्या पतीला द्यावे लागेल माझ्यासाठी हे सोपे झाले कारण माझ्या पतीला झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध पिण्याची सवय होती मी स्वतः औषध घेतले आणि माझ्या नवऱ्याला न सांगता दुधात मिसळून देत राहिले सहा महिने ते वापरल्यानंतर मला कळले की मी आई होणार आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता मुद्दा इतका मोठा नव्हता फक्त माझ्या पतीला काही उपचार करावे लागणार होते ज्यासाठी ते तयार होत नव्हते पण देवाने माझी झोळी भरून मला मुलगा दिला आहे माझ्या पतीने मला सांगितले की मी त्यांना दुधात मिसळून औषध देते हे त्यांना समजले होते त्यांनी ते औषध पाहिले होते म्हणूनच ते मूकपणे दूध घेत राहिले कारण दीपक गेल्यानंतर त्यांनाही कळले की मुलांशिवाय माणसाचे जीवन नाही आणि आयुष्यासाठी मुले किती महत्त्वाची आहेत माझ्या नवऱ्याने सांगितले की त्यांना ही मुलं हवे असल्याने ते स्वइच्छेने आणि आनंदाने औषध घेत होते तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाढ बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद